नमस्कार मित्र हो, आपण पाहत आहात कमलाकर सावंत 5692 यूट्यूब चॅनल आणि त्यावर मी आहे कमलाकर सावंत आपला मदतनीस। मंडळी, आजपासून आपण या नवीन सत्राला सुरुवात करत आहोत आणि त्या सत्राचं नाव आहे वाचकांचा मेळावा। या वाचकांच्या मेळाव्यामध्ये अधूनमधून आपण वेगवेगळ्या पुस्तकावर वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत। चला तर आजच्या सत्रामध्ये आपण श्री विजय यादव, मुख्याध्यापक सिद्धाजी विद्यालय अपसुंदा तालुका औसा जिल्हा लातूर यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात। आज आपला जो ठरवलेला कार्यक्रम आहे, थोडक्यात त्याला आपण वाचक कट्टा असं म्हणू। श्री सन्माननीय श्री कमलाकर सावंत सर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आज आपण या ठिकाणी मी वाचलेल्या पुस्तकाचं थोडक्यात आपण त्या ठिकाणी ॲप्रिशिएशन किंवा रसग्रहण म्हणू किंवा थोडी समीक्षा या अर्थानं आपण त्याबद्दल बोलायचं आहे असा हा कार्यक्रम आहे। आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे मित्र श्री नरसिंग पांचाळ सर, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वाचक श्री शिंदे सर आहे, सावंत सर आहे। तर आज मी या ठिकाणी समीक्षा काही पुस्तकाची करणार नाही, कारण समीक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी त्या तोलामोलाचा व्यक्ती त्या ठिकाणी असावा लागतो। एखाद्या लेखकानं लिहिलेलं पुस्तक त्याच्या याच्यातून आपल्याला त्याची समीक्षा करण्यापेक्षा त्या पुस्तकातून आपण काय त्या ठिकाणी म्हणजे घेतलेला आहे किंवा जो बोध आपल्याला त्याच्यातून घ्यायचा आहे आणि त्याच्यात काय सुधारणा कराव्या एवढं मी त्या ठिकाणी थोडक्यात सुचवू इच्छितो आहे। आजच्या या विषयासाठी मी श्री कमलाकर सावंत सर लिखित शौर्य म्हणजे स्वातंत्र्यवीराच्या ज्या शौर्यगाथा त्यांनी पाठीमागच्या काही दिवसामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्यांचं लिखाण सतत अव्याहतपणे सुरू आहे, त्याबाबत मी थोडंसं बोलू इच्छितो। त्यांनी त्यांचं पहिलं पुस्तक जे आहे ते प्रकाशित केलं। प्रकाशित केलेल्या त्यांच्या त्या पुस्तकामधून त्यांनी साधारणपणे महाराष्ट्राचा म्हणण्यापेक्षा मराठवाड्याचा जो स्वातंत्र्यसंग्राम आहे, त्या स्वातंत्र्यसंग्रामातील जवळपास 44 स्वातंत्र्यवीराच्या किंवा त्या क्रांतिकारकांच्या कथा त्याच्यामधून त्यांनी मांडलेल्या आहेत। सर्वप्रथम मी सावंतसराचं कौतुक करतो की मराठवाड्यासारख्या या भागामधून मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेतलेले लोक असतानासुद्धा त्यांचा इतिहास हा या ठिकाणी सगळ्यांच्या समोर किंवा लोकांच्या समोर म्हणावा असा त्या ठिकाणी आलेला नाही। त्याचबरोबर देशाचा किंवा स्वातंत्र्याचा इतिहास पाहत असताना मराठवाड्याला स्वातंत्र्य मात्र बरोबर एक वर्ष उशिरानं मिळालं। त्याचं कारण होतं की आपला हा जो मराठवाडा आहे हा मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता आणि तो महाराष्ट्रासह आपल्या या देशामध्ये विलीन करण्यासाठी फार मोठी कुर्बानी या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांनी दिलेली होती आणि त्या संदर्भातील कथा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत। पुस्तक अतिशय उत्कृष्ट त्यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी आलेल्या ज्या काही प्रक्रिया आहेत वाचकांच्या त्यासुद्धा अतिशय चांगल्या आहेत की ज्याच्यामुळं सावंतसरांना पुढच्या कथा मांडण्यासाठी एक फार मोठा हुरूप त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याचे भागसुद्धा त्यांनी पुढचेसुद्धा प्रदर्शित केलेले आहेत, ते आणखी आमच्या वाचनात आलेले नाहीत। मी सावंतसरांना याच्यातून फक्त एकच सुचवू इच्छितो की सरांनी त्या ठिकाणी सुरुवातीला ज्या 44 इतक्या त्या स्वातंत्र्यवीराचे कथा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यांचा मांडण्याचा जो काही किंवा मांडणी आहे, कथेची मांडणीसुद्धा अत्यंत मुद्देसूद आहे, छान आहे। त्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे जे काही वारस आहेत त्यांच्याकडून सर्व माहिती त्यांनी गोळा केलेली आहे आणि अतिशय मुद्देसूद लिखाण त्यांनी केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचं त्याला अलंकारिक स्वरूप न देता जे सत्य आहे ते त्यांनी मांडण्याचा त्याच्यातून प्रयत्न केलेला आहे आणि याबद्दल मी त्यांना खरोखरच त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की या मागासलेल्या भागामध्ये, आता भाग हा मागासलेला म्हणता येणार नाही, अतिशय समृद्ध भाग आहे, कारण प्राचीन काळापासून इथं साधू संत होऊन गेले आहेत, वाङ्मय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे,
आणि स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांनी काम केलेलं आहे तेच त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. फक्त याच्यातून मी त्यांना एक विनंती करेन की आपण ज्या एवढ्या मेहनतीनं प्रत्येक क्रांतिकारकांच्या घरी जाऊन त्यांच्या सर्व कुटुंबियाशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण एवढी मुद्देसुद्धा माहिती गोळा केलेली आहे, फक्त या माहितीला न्याय देण्यासाठी आपण आपल्या पुढच्या पुस्तकातून थोडंसं विस्तृतपणे आणखी ते मांडण्याचा प्रयत्न केला तर ते अतिशय चांगलं होईल. कारण आम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगला माहितीचा ठेवा या ठिकाणी मिळालेला आहे, त्यांच्याबद्दलची माहितीसुद्धा आम्हाला माहीत होते. अगदी आमच्या आसपासच्या जवळपासच्या स्वातंत्र्यसैनिकांची नावंसुद्धा आम्हाला परिचित नव्हती, ती नावं त्यांच्या या पुस्तकामुळं आज आम्हाला माहीत झालेली आहेत. आणि म्हणूनच खरोखरच त्यांचं हे पुस्तक वाचनीय आहे, संस्मरणीय आहे आणि आपणसुद्धा सर्वांनी हे पुस्तक त्या ठिकाणी वाचावं, जेणेकरून या मराठवाड्याचा लोकापर्यंत न पोहोचलेला इतिहास आपल्यापर्यंत त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या इतिहासातून आपल्याला मराठवाड्याची एक उज्ज्वल परंपरा त्याग याची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी मिळेल. यासाठी मी श्री कमलाकर सावंत सर यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो.